नमस्कार. छत्रपती संभाजीनगरमध्ये भारतीय जनता पक्षाला भगदाड पाडत राजू शिंदे यांचा उबाठा सेनेमध्ये प्रवेशाची प्रक्रिया आज पार पडते. म्हणजे राजू शिंदे यांना फोडल्याचं, भारतीय जनता पक्ष तोडल्याचं उबाठा गटाकडून दाखवण्यात येत आहे. मुळात माझ्या मनातला पहिला प्रश्न हा आहे की राजू शिंदे हे अगदीच पहिल्यांदा फुटलेत असाय का? 2019 विधानसभा निवडणुकीमध्ये संजय शिरसाटांना युतीमध्ये तिकीट मिळालं म्हणून राजू शिंदेंनी बंडखोरी करत भाजपचा त्याग करून निवडणूक लढलेली होती. म्हणजे ज्या शिरसाटांना तिकीट सेनेकडूनच मिळणार आहे म्हणून राजू शिंदे फुटले होते, त्याच शिरसाटांना पुन्हा सेनेकडूनच तिकीट मिळणार आहे म्हणून राजू शिंदे फुटलेले आहेत. राजू शिंदेंच्या फुटण्याचं कारण भाजपा नको आहे असं अजिबात नाही आहे. शिरसाटांना उमेदवारी मिळू नये आणि तिथे आपल्याला उमेदवारी मिळावी हा हेतू आहे. आता उबाठाचं फावलं आहे, शिरसाट उबाठा गटामध्ये नाही आहेत, त्यामुळं उबाठाकडून त्यांना तिकीट मिळण्याची शक्यताच नाही आहे. त्यामुळं आपोआप राजू शिंदेंना उरलेल्या पर्यायाकडं जाण्याशिवाय काही उरलेलं नाही आहे. राजू शिंदेंनी या वेळेलाही अनेक वेळेला आपल्या पक्षाला सोडलेला आहे. कधी मनपा निवडणुकीत राग आला म्हणून, कधी विधानसभा निवडणुकीत राग आला म्हणून राजू शिंदे पक्षाला सोडून गेलेले आहेत. हे नक्की आहे की राजू शिंदे हे भारतीय जनता पार्टीचे एक जवळचे चांगले अशा स्वरूपाचे कार्यकर्ते आहेत. त्यांचा लोकांच्यामधला सहभाग उत्तम आहे. अगदी संभाजीनगरच्या पश्चिम विधानसभा मतदारसंघातून मागच्या वेळेला निवडणूक लढवताना राजू शिंदेंनी 40,000 वरची मतं एकट्याच्या जोरावर घेतली होती, हे नक्की आहे. यावेळेलाही गणित तसंच राहिलं तर राजू शिंदेंना यावेळी असं वाटतंय की मुस्लिम मतं अधिक अनुसूचित जातीची मतं अधिक आपली 40,000 मतं मिळतील अशी शक्यता त्यांना वाटते. ती अधिक 40,000 मतं जी मिळतील असं वाटतंय ना, तिथे खरी गडबड होण्याची शक्यता आहे. बरं, जाऊ दे. राजू शिंदेंना खूप खूप शुभेच्छा. ते आमचेही व्यक्तिगत पातळीवरचे उत्तम मित्र आहेत, त्यामुळं त्यांना पुढील निवडणुकीसाठी खूप खूप शुभेच्छा. आता माझ्या मनात पुढचा प्रश्न आहे. अंबादास दानवे यांनी भाजप फोडल्याचं श्रेय घेता यावं यासाठी राजू शिंदे यांना उबाठा गटामध्ये प्रवेश दिला आहे का? असं असेल तर मात्र अंबादास दानवे यांनी राजू शिंदेंना चॉकलेट दिलंय की चंद्रकांत खैरे यांचा गेम केलाय हे समजणं आवश्यक आहे. मी यासाठी म्हणतोय, आता या कहाणीत चंद्रकांत खैरेंची एंट्री करतोय त्यामुळे तुम्हाला असं वाटण्याची शक्यता आहे की हे नवं काय आणलं अजून मी, तर होय, चंद्रकांत खैरे ते व्यक्तिमत्व आहे जे सलग 4 संभाजीनगरचे खासदार राहिले. त्यानंतर चंद्रकांत खैरेंना 2014 निवडणुकीमध्ये इम्तियाज जलील यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. तरीही खैरेंना आपण निवडून येऊ शकतो असं वाटलं म्हणून 2019 ही माझी शेवटची निवडणूक म्हणून मैदानात उतरले. 2019 शिवसेनेच्या संदीपान भुमरे यांनी त्यांचा अत्यंत मानहानिकारक पराभव केला, ते 3 गेले. निवडणूक लोकसभेची शेवटची म्हणा चंद्रकांत खैरेंच्या मनामध्ये आता विधानसभेत जाण्याचे योजू लागलं होतं. म्हणजे विधानसभेत जायचं तेही पश्चिम विधानसभा मतदारसंघातून, कारण तो आरक्षित आहे आणि खैरे आरक्षित प्रवर्गात मोडतात. जमलंच तर पश्चिममधून जाऊ असा खैरेंच्या डोक्यात विचार येऊ लागला. खैरे त्यासाठी चाचपणी आणि प्रयत्न करू लागले. सगळ्यात वाईट गोष्ट ही की खैरेंना चाचपणी करावी लागते. शिवसेनेच्या नेत्याला जमेल का याची चाचपणी करावी लागते. पण खैरेंनी ठरवलं ना की मला व्हायचं आहे, तर ते नेते आहेत शिवसेनेचे, शिवसेनेच्या उबाठा गटाचे, त्यामुळे ते आरामात इथे आपली दावेदारी नक्की करू शकले असते. आणि अंबादास दानवेंच्यासाठी हीच गोष्ट अडचणीची होती. खैरेंना समजा उमेदवारी नाही असं झालं असतं तर खैरेंनी आपल्या ऋषिकेश खैरे नावाच्या मुलासाठी तरी पश्चिमसाठी हे का धरला असता, कारण आत्ताच्या घडीला पश्चिमसाठी उमेदवार उबाठाकडं नाही आहे. अंबादास दानवेंनी हेही हिरलं होतं की खैरे असा जोर लावू शकतात आणि जसं उद्धव ठाकरेंच्या सहानुभूतीवर राजकारण चाललंय तसं खैरेंच्या सहानुभूतीवर सुद्धा राजकारण जाऊ शकतं. मग अंबादास दानवेंनी नवा खेळ केला, म्हणून मी इथं म्हणतोय अंबादास दानवेंनी गेम भाजपचा नाही, गेम खैरेंचा केलाय.
आता राजू शिंदे यांना पश्चिम मधल्या उमेदवारीचं नक्की करून फायनलाइज करून अंबादास दानवे यांनी पश्चिम विधानसभा मतदारसंघातच एक मोठा कार्यक्रम घ्यायचं ठरवलेलं आहे आणि त्यात राजू शिंदेंच्या प्रवेशाचा एक जंगी सोहळा होणार आहे. म्हणजे आता खैरेंचा पत्ता कट साफ असा त्याचा अर्थ आहे. आणि जर खैरे पक्षात स्ट्रॉंग असतील, एक लक्षात घ्यावं, राजू शिंदे जे माझे मित्र आहेत त्यांना ही सूचना आहे, त्यांना हा सावधानतेचा इशारा आहे, जर पक्षात अंबादास दानवेंच्याच बाबत शंका असेल, म्हणजे मध्ये चाललं होतं ते शिवसेनेत जाणार का भाजपत जाणार, कुठतरी प्रवेश करणार, मग मध्ये सत्तारांनीच त्यांना नाकारलं असं काही जण सांगतात, काही जण म्हणतात की सत्तारांना बाजूला करणार असाल तर मी यायला तयार आहे, मध्ये त्यांनी भाजपत जाण्याचा विचार व्यक्त केला होता, ह्या सगळ्या चर्चा आहेत. म्हणजे अंबादास दानवेंच्या बाबत ते कुठे राहणार याविषयीच्या अनेक शंका अनेकांच्या मनामध्ये आहेत. अंबादास दानवे यांच्याविषयीच्या शंका गृहीत धरल्या आणि उद्या उद्धव ठाकरेंनी निष्ठावंतांना तिकीट द्यायचं ठरवलं. कारण एक गोष्ट आहे, उद्धव ठाकरे सातत्याने गद्दार 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 हा शब्द वापरतात, म्हणजे गद्दारांना संधी नाही असं उद्धव ठाकरे नेहमी म्हणत असतात. आता गद्दार पक्षाशी करणारे प्रत्येक पक्षात आहेत, तसं जर शिवसेनेत आलेला उभाठा गटामध्ये आलेला माणूस गद्दारच आहे आपल्या पक्षातला हे पटविण्यात खैरे यशस्वी ठरले तर राजू शिंदेंचं काय होणार हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. त्यामुळं राजू शिंदेंच्या गद्दारीचा मुद्दा पुढे करून जर खैरे त्यांचं तिकीट कापण्यात यशस्वी झाले तर राजू शिंदेंच्या हाती चॉकलेट की इदंच्या नास्ती पर्ण लभ्यते अशी अवस्था होऊन जाईल की. कारण राजू शिंदेंना जी 40-42 हजार मतं मिळालेली आहेत ती भारतीय जनता पक्षाची माणसं जी शिरसाट त्यांना नको वाटतात म्हणून भाजपच्या कोणत्या तरी माणसाच्या मागे उभी राहतात असं ते मतदान आहे. हे मतदान घेतल्यावर सुद्धा शिरसाट विजयी होऊ शकतात एवढा त्यांचं मताधिक्य आहे. म्हणजे राजू शिंदेंना आता मतांची बेगमी करणं तर आवश्यकच आहे, याशिवाय खैरेंच्या विरोधात गेल्यावर तिथे पुन्हा काय परिणाम होईल याचाही विचार करण्याची आवश्यकता आहे. अंबादास दानवेंनी एका दगडात 2-3 पक्षी मारलेत, म्हणजे एक भाजप फोडल्याचा आनंद, दोन भाजपमधली काही माणसं काढून मी किती उपयोगाचं आहे हे भाजपला पटवून देण्याचा प्रयत्न, आणि 3 पाहुण्याच्या काठीनं साप मारणे म्हणजे शिंदेंच्या काठीने खैरेंचा बळी घेण्याचा डाव. अशा 3 डावामध्ये अंबादास दानवे यशस्वी झालेत. राजू शिंदेंचं पुढे काय होणार हे आता येणारा काळच ठरवेल. नमस्कार.